चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात अजय गोगुलवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी योगगुरु स्वामी रामदेव बाबा यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार अशोक नेते, झेडपीचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, ताडोबा प्रकल्पाचे संचालक मुकुल वासनिक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर हसना बादे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी अधिकाऱ्यांनी वन परिसरात आणि शेतात होणाऱ्या पिकांची आणि वन औषधींची माहिती दिली. जिल्ह्यातील हजारो शेतकरी सेंद्रिय पद्धतीनं धानाचं उत्पादन घेत आहेत आणि प्रयोगशाळेनं या तांदळाला विषमुक्त तांदूळ म्हणून मान्यता दिली आहे, त्यामुळे या तांदळाची विक्री पतंजलीमार्फत करण्यात यावी अशी मागणी कृषी विभागानं यावेळी केली. तर वन विभागानं वन औषधीपासून तयार केलेल्या उत्पन्नाची माहिती देत पूजेच्या अगरबत्तीसाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील बांबूला प्राधान्य देण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार रामदेव बाबा यांनी या प्रस्तावाचं स्वागत करत कोरफड आणि मध याबाबतच्या कराराला तात्काळ मूर्तरूप देण्याचं आश्वासन दिलं. यावेळी त्यांनी मध खरेदीसाठी आपण तयार असून याबाबतची यंत्रणा जिल्ह्यात उभी करावी असं सुधीर मुनगंटीवार यांना सांगितलं. या जिल्ह्यातील दर्जेदार तांदूळ पतंजलीच्या विविध विक्री केंद्रातून विकल्या जातील असं आश्वासन देखील रामदेव बाबा यांनी यावेळी दिलं. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पतंजलीला आवश्यक असलेल्या विविध वन औषधी घेतल्या तर या कंपनीमार्फत हा जिल्हा आणि परिसरातील वन औषधी आणि खाद्यान्नाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध केली जाईल असंही ते यावेळी म्हणाले. या बैठकीत आलेल्या विविध विषयांवर 2 मार्चला पतंजलीच्या मुख्य कार्यालयात बैठक होणार असून या बैठकीमुळे शाश्वत बाजारपेठेच्या मुद्द्यावर यशस्वी तोडगा निघण्याच्या आशा पल्लवी झाल्या आहेत.